नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, आरसीएफएल मध्ये ग्रेड टू पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबाबतच अधिक माहिती घेणार आहोत। लास्ट वीकच आपण या डिपार्टमेंट मार्फत जी पहिली जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्याबाबतची माहिती घेतलेली होती। ही एक नवीन जाहिरात मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। जर यासाठी क्वालिफाय होत असाल तर नक्की तुम्ही प्रयत्न करू शकता। एकूण 111 जागा आहेत या नवीन जाहिरातीमध्ये ज्या भरल्या जाणार आहेत, ज्यामध्ये वेतन तुम्हाला 22,000 ते 60,000 या पे स्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये नोकरी प्रॉब्ली तुमची असू शकते, प्लस फक्त महाराष्ट्रामध्येच मित्रांनो यासाठी एक्झाम सेंटर्स आहेत, ज्यामध्ये मुंबई आणि नागपूर हे एक्झाम सेंटर राहील। त्यामुळे महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांसाठी एक चांगली संधी नक्कीच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। डिटेल मध्ये आपण या भरतीबाबत अपडेट घेणार आहोत। त्या अगोदर महाजॉब चॅनल नवीन असाल तर मेक शुअर चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला या ठिकाणी करत असतो। तर बघा मित्रांनो, जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड अर्थात आरसीएफएल यांच्यामार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग यांच्यासाठी भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये बघा त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी बघू शकता, नॅशनल लेवल मार्केटिंग कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरिंग युनिट ज्याचे आहेत महाराष्ट्र तालुका डिस्ट्रिक्ट रायगड ऍट ट्रॉम्बे चेंबूर मुंबई या ठिकाणी आहेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। कंपनी प्रोव्हाइड्स एक्सलंट करिअर ग्रोथ अपॉर्च्युनिटीज असे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। यामध्ये आता पदांची माहिती घेऊया। 3 मित्रांनो वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत, अर्थात पदांसाठी जे क्वालिफिकेशन सांगणार आहे ते मी या ठिकाणी शॉर्ट मध्ये कम्प्लीट केलेलं आहे। डिटेलमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये माहिती घेऊ शकता, कारण डिटेलमध्ये क्वालिफिकेशन मला कव्हर करता आलेलं नाही। भरपूर और ऑप्शन असे त्यांनी दिलेले आहेत, ज्यापैकी कोणतंही एक क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। पदांची माहिती घ्या। पहिलं पद आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता, टेकमेक या पोस्ट कोड मधलं नेम ऑफ द पोस्ट अँड डिसिप्लिन टेक्निशियन मेकॅनिकल ग्रेड 2 मधलं पद आहे, ज्यासाठी 22,000 ते 60,000 पे स्केल तुमचा राहणार आहे। 51 जागा या ठिकाणी याच्या भरल्या जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। ज्यामध्ये UR अर्थात अनरिझर्व कॅटेगरी ओपनच्या 24 जागा, SC 5, ST 4, OBC 13, EWS 5 अशा जागा या ठिकाणी भरल्या जातील। एज क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स अँड एज तुम्हाला या ठिकाणी 1/3/2022 रोजी कॅल्क्युलेट करायचं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स आणि एज यामध्ये बघा क्वालिफिकेशन तुम्हाला काय लागणार आहे, तर फुल टाइम अँड रेग्युलर 3 वर्षाचा डिप्लोमा मेकॅनिकल किंवा त्या रिलेटेड ब्रँचेसमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड सक्सेसफुल कम्प्लिशन, त्यानंतरचा 1 इयर ट्रेनिंग बोट अंडर द अप्रेंटिसशिप ऍक्ट असणे आवश्यक आहे, किंवा द कॅन्डिडेट विथ SCC सायन्स अँड डायरेक्ट ऍडमिशन टू सेकंड इयर थर्ड सेमिस्टर ऑफ द 3 इयर्स डिप्लोमा इन मेकॅनिकल अलाइड ब्रांचेस ऑफ द मेकॅनिकल इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ 1 इयर ट्रेनिंग। आता या व्यतिरिक्त या पहिल्या पदासाठी मित्रांनो त्यांनी ऑरचे जसा हा या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे ऑरचा, तसेच ऑरचे अनेक क्वालिफिकेशन त्या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही नक्की क्वालिफिकेशन जे आहेत ते नोटिफिकेशनमध्ये चेक करा। मला या ठिकाणी ते कव्हर करता आलेले नाही आहेत। याचबरोबर मित्रांनो प्रत्येक पदासाठी हा 2 वर्षाचा क्वालिफिकेशन नंतरचा तुमचा एक्सपिरियन्स ग्राह्य धरला जाईल, एक्सपिरियन्स कंपल्सरी आहे, त्याबाबतही माहिती तुम्ही नोटिफिकेशन मध्ये घेऊ शकता। एज लिमिट बघा, या पदासाठी अप्पर एज लिमिट जी असणार आहे ती 31 वर्ष असणार आहे अनरिझर्व्ह आणि EWS कॅटेगरीला, तर SC ST ला 36 वर्षापर्यंत, तर OBC ला 34 वर्षापर्यंत एज लिमिट या ठिकाणी हे राहणार आहे। अगेन जे 1984 जे राईट्सचे व्हिक्टिम्स आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांना 5 वर्ष रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे। त्यानंतर बघा जे दुसरं पद आहे टेक्निशियन, सेमच पद आहे, इलेक्ट्रिकल ब्रँच मधलं आहे, 32 जागा भरल्या जाणार आहेत, 16 ओपनच्या, SC च्या 3, ST च्या 2, OBC 8, EWS 3, 2 हँडिकॅपसाठी जागा या ठिकाणी रिझर्व्ह, फिजिकल हँडिकॅपसाठी त्याही चेक करू शकता। अगेन यासाठी फुल टाइम रेग्युलर 3 इयर्स डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल किंवा अलाइड ब्रांचेस आणि 1 वर्षाचा बोर्ड ट्रेनिंग अप्रेंटिसशिपचा तुमचा ट्रेनिंग प्रोग्राम कम्प्लीट असणे पाहिजे, किंवा 12वीनंतर तुम्ही डायरेक्ट जर सेकंड इयरला डिप्लोमाच्या ऍडमिशन घेतलेलं असेल आणि त्यानंतर तुमचा डिप्लोमा कम्प्लीट केलेला असेल आणि त्यानंतर 1 इयरचं जर ट्रेनिंग तुम्ही बोर्डच्या अंडर कम्प्लीट केलेलं असेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त या ठिकाणी तुम्ही मिनिमम पर्सेंटेज सुद्धा क्रायटेरिया दिलेला आहे, प्रत्येक पदासाठी 55% मिनिमम पर्सेंटेज असणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे डिप्लोमासाठी, आणि 50% SC ST कॅटेगरीला हे कंपल्सरी आहे सर्व पदांसाठी। त्याचबरोबर मित्रांनो यासाठी सुद्धा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे। या व्यतिरिक्त जे और क्वालिफिकेशन आहे या दोन्ही पदांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जशा प्रकारे और क्वालिफिकेशन दिलेलं आहे तशाच प्रकारचं और क्वालिफिकेशन सुद्धा आहे, ते तुम्ही नोटिफिकेशन मध्ये चेक करू शकता। एज लिमिट सेमच राहील, 31 वर्ष ओपनसाठी, SC ST ला 36 वर्ष आणि OBC ला 34 वर्ष। त्यानंतर जे तिसरं पद आहे मित्रांनो टेक्निशियन इन्स्ट्रुमेंटेशनचं, अगेन सेमच कॅटेगरी मधलं पद आहे, ज्यासाठी सुद्धा 22,000 ते 60,000 पे स्केल मध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे। 28 जागा या ठिकाणी भरल्या जातील, ज्यामध्ये 12 UR च्या, ओपनच्या, 3 SC च्या, 2 ST च्या, OBC 8 आणि EWS च्या 3 जागा भरल्या जातील। क्वालिफिकेशन
फुल टाइम रेग्युलर बीएससी फिजिक्स डिग्री विथ केमिकल एज वन ऑफ द सब्जेक्ट ड्यूरिंग द थ्री इयर्स कोर्स ऑफ बीएससी डिग्री एंड पासिंग ऑफ द नॅशनल काउंसिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग एनसीव्हीटी एक्झामिनेशन असणे आवश्यक आहे. मिनिमम पर्सेंटेजचा क्रायटेरिया दिलेला आहे, त्यामध्ये 55% ओपन ओबीसीला, त्याबरोबर 50% या ठिकाणी एससी एसटीला असणे आवश्यक आहे. अप्पर एज लिमिट अगेन 31 वर्ष, अनरिझर्व्ह एज लिमिट्सला एससी एसटीला 36 वर्ष, ओबीसीला अगेन 34 वर्ष एज लिमिट, या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो जे ऑदर क्वालिफिकेशन आहे जे ऑर ऑप्शनमध्ये येतं तेही तुम्ही चेक करू शकता, नोटिफिकेशनमध्ये ते तुम्हाला अवेलेबल आहे. मी थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला क्वालिफिकेशन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर यासाठी मित्रांनो जर तुम्ही रिलॅक्सेशन कन्सेशन बघितला तर रिझर्वेशन फॉर पोस्ट ऑफ एससी एसटी ओबीसी पीडब्ल्यूडी ईडब्ल्यूएस कॅटेगरीज कॅन्डिडेट्स अँड रिलॅक्सेशन देअर ऑफ कॅटेगरीज विल बी ॲज पर गाईडलाईन्स असणार आहे. त्याबरोबर कॅटेगरी जी पहिला सबमिट करता ऑनलाईन फॉर्म भरताना ती भरल्यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही. जर तुम्ही एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएसमध्ये असाल आणि जर तुम्ही जनरलच्या स्टँडर्ड्सने अप्लाय करणार असाल अनरिझर्व पोस्ट साठी तर तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार नाही असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो यासाठी सॅलरी आणि अदर बेनिफिट्स कशाप्रकारे आहे, तर सॅलरी तुम्ही बघू शकता. तुमची ग्रॉस सॅलरी या ठिकाणी 41,888 रुपये स्टार्टिंग पर मंथ राहणार आहे, त्यामुळे सॅलरी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी चांगली मिळत आहे. पे स्केल जो राहणार आहे तो 22,000 ते 60,000 या पे स्केलमध्ये, त्यामध्ये बेसिक पे व्हीडीए पर्स आणि एचआरए तुम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे मित्रांनो ती ऑनलाईन टेस्ट आणि ट्रेड टेस्ट मार्फत होईल. ऑनलाईन टेस्ट जी राहणार आहे ती मित्रांनो या ठिकाणी बघू शकता मुंबई आणि नागपूर या ठिकाणी दोनच ठिकाणी राहील. मीडियम मराठी राजभाषा हिंदी आणि या ठिकाणी इंग्लिश या विषयामध्ये राहणार आहे, त्यामुळे मराठीमधून सुद्धा तुम्ही यासाठी पेपर देऊ शकता. त्यानंतर यासाठी मित्रांनो डेट ऑफ रेकॉर्डिंग एलिजिबिलिटी क्रायटेरिया 1/3/2022 हा तुमचा राहील, ज्यामध्ये तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेजर करायचा आहे. ॲप्लिकेशन फी बघा 700 रुपये फॉर्म पे आहे. जर तुम्ही जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधले असाल तर, त्याचबरोबर जर तुम्ही एससी एसटी फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन फिमेल कॅटेगरीमधले कॅन्डिडेट असाल तर अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी त्याने आकारलेली नाही आहे. नक्की जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न मित्रांनो नक्की करा. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला आरएफसी लिमिटेडच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करायचा 21 तारखेपासून 4/4/2022 पर्यंत. काहीच दिवस आहेत, जवळपास 12 ते 13 दिवसांमध्ये तुम्हाला यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. याची सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला emahajob.com या वेबसाईटवर मिळून जाईल. डिटेलमध्ये क्वालिफिकेशन तुम्ही त्या ठिकाणी चेक करा. ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्याही तुम्ही चेक करू शकता. याबाबतचा अपडेट सर्व तुम्हाला ह्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला मिळून जाईल, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. चांगली संधी आहे, तुम्ही नक्की प्रयत्न करा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब करा. संपूर्ण माहिती सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तुम्हाला डाऊट्स काय असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते विचारू शकता. धन्यवाद.